ठाणे संपूर्ण महाराष्ट्रातून पोहोचवते लोकमुखच्या माध्यमातून. ठाणे सध्या भरगच्च भरलेल्या महाराष्ट्राचं आधार कार्ड झालेलं आहे आणि विकासाच्या ओझ्याखाली आता ते दबलेलं आहे. मला नाही वाटत इथे काय विकास झालेला आहे. ठाणे तर स्मार्ट सिटी होत आहे पण इकडचे जे नेते लोक आहेत त्यांनी स्मार्ट व्हावं. आपण ठाणेकर म्हणून आपण ठाण्यासाठी काय करतो हे आपण पाहिलं पाहिजे स्वतः. नमस्कार, लोक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तुम्ही हा तलाव पाहताला, अत्यंत सुंदर तलाव आहे, मासुंदा तलाव म्हटला जातो आणि मी ठाण्यामध्ये आहे. ठाणे हे तलावांचं शहर मानलं जातं. मुंबईच्या लगत असलेलं ठाणे जे आहे ते आता भरारी घेत आहे, ते उंच होत आहे, लोकसंख्या वाढते आहे, इथली प्रगल्भता जी आहे ती वाढते आहे. पण आपलं ठाणे कसं असलं पाहिजे, आपल्या ठाण्यात काय नाही आहे, आपल्या ठाण्यात काय असायला पाहिजे, आपल्या ठाण्याचं राजकारण कसं आहे, आपल्या ठाण्यातले नागरिक कसे आहेत, आपल्या ठाण्याचा रुचकरपणा कसा आहे, आपल्या ठाण्याची सांस्कृतिक जी जो वारसा आहे तो कसा आहे, यावर मी बोलणार आहे. ठाणे संपूर्ण महाराष्ट्रात मी पोहोचवतोय लोकमुखच्या माध्यमातून. आणि हे सगळे तुम्ही पाहताय ना, हे सगळे तुम्ही पाहताय, हे सगळे इथले ठाणेकर आहेत, ठाण्यावर प्रचंड प्रेम करणारे आहेत आणि ठाणे त्याला खूप आवडतं. ठाणे आणखी सुंदर झालं पाहिजे अशा प्रकारचा त्यांचा आग्रह. तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही नेहमी इथे येता आणि इथे बसता. मला माहिती आहे की तलावाच्या बाजूला बसल्यानंतर काय आठवणी जागवल्या जातात, काय विचार मनामध्ये येतात, लेखकांना त्यांचे लेख सुचतात, कविता सुचतात, जे कलाकार असतात त्यांचं हे खेळाडू इथे येऊन आपला विरंगुळा जो आहे तो करत असतात. मोणे साहेब आहेत, कैलाश माबी आहेत, चाफेकरजी आहेत, सगळे हे कार्यकर्ते आणि नागरिक जे आहेत त्या माझ्यासोबत आहे. मी सर्वात आधी तुला पत्रकारांचं पहिलं मानाचं स्थान आहे मला का कैलाश. मी तर मुंबईकर आहे पण मी ठाण्यात आलो आणि ठाणे संपूर्ण महाराष्ट्राला मी दाखवून देणार आहे. ठाण्यातली प्रत्येक बातमी, प्रत्येक गल्लीतली बातमी, इमारतीतली बातमी, रस्त्यांची बातमी सर्व तुम्हाला मिळणार आहे लोकन्यूजच्या माध्यमातून. ठाण्याचं वेगळेपण काय, ठीक आहे, मी तर प्रेमात पडलो, ठीक आहे, माझ्याकडे समुद्र किनारा आहे पण आता मी प्रेमात पडलो आणि मला ठाण्याचं तीन वाक्यामध्ये वैशिष्ट्य सांग. ठाणे सध्या भरगच्च भरलेल्या महाराष्ट्राचं आधार कार्ड झालेलं आहे. वेगवेगळ्या जाती धर्माचे प्रचंड लोकसंख्या ही सध्या ठाण्यामध्ये रेसिडेंट सिटी म्हणून पाहते, सुरक्षित सिटी म्हणून पाहते. आज तलावांचं जे शहर होतं इतिहास काळामध्ये, ते तलावांचं शहर आज तलावांचं शहर आहेच, मात्र त्यापेक्षा त्याचं प्रमोशन झालेलं आहे की हे अनेक जाती धर्मांच्या आणि एकोप्याचं स्थळ झालेलं आहे. तलावाचं तुम्ही मला सांगितलं, एकोप्याचं झालं म्हणजे पुण्याकडे लोक निवृत्तीनंतर जात होते, मुंबईतला लोड सगळा जो भार आहे तो ठाण्यावर येतोय. त्याला एक खूप जुन्या काळामध्ये एक शब्द होता कर्णिक सरांनी लिहिलेला की मुंबईसाठी वेठीस धरलेल्या जिल्ह्याची गोष्ट. तर हा जो जिल्हा आहे मुंबईसाठी वेठीस धरलेल्या जिल्ह्याची, म्हणजे ठाण्याची. मोळे साहेब बरोबर आहे का? अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. वेठीस हा शब्द का आला बघा, हे पारंपरिकरित्या लोकसभेमधलं सर्वात मोठी लोकसंख्या असलेलं एक नंबरचं खासदार असलेलं शहर होतं. त्याचे आपल्याला दोन तुकडे करावे लागले आणि विकासाच्या ओझ्याखाली आता ते दबलेलं आहे. आता आम्हाला विकास थांबवा म्हणून सांगायची वेळ आलेली आहे. आता ठाणे पुनर्विकासासाठी तयार झालेलं आहे. कालच विकासाच्या ओझ्याखाली दबलेलं शहर ही नवी ओळख होते. अगदी अगदी पटते तुम्हाला? हो, एकतर ठाणे शहरावर आता अनेक लोंढ्यांचा प्रश्न आलेला आहे, अनेक लोक स्थलांतर होत होते, त्याच्यामुळे एज्युकेशन हबचा पण मोठा प्रश्न आहे. काही लोक बाहेर जातात शिकण्यासाठी, काही लोक अनेक दुसरीकडे शिकण्यासाठी जातात, त्याचा विचार केला गेला पाहिजे ठाणे शहरावर. विकासाच्या ओझ्याखाली आलं हे मला नाही वाटत इथे काय विकास झालेला आहे. विकास झालाय म्हणजे हे फक्त काँक्रीटचे रोड म्हणजे विकास झालाय का? तलावपाळीवरती लाईट लावणं म्हणजे विकास झालाय का? वर्षानुवर्ष तेच राजकारण, त्यांची विकास कधी होणार? त्यांचा विकास हा फक्त आर्थिकदृष्ट्या झालेला आहे, पण इथे जो प्रॉपर ठाणेकर जो आहे त्याचा विकास झाला आहे का? त्याला विकास झालाच नाही. पहिला जी येतो मोणे साहेब, मी येतो चापेकरजी, तुमच्या लेखणीतून ठाण्याचे जर एक मस्त कार्टून काढायचं ठरवलं तर कसं काढाल, म्हणजे काय त्याच्यातून काय? वर्ष ठाणे बघतोय जन्मापासून, आधी डेव्हलप होतो, आता ओव्हर डेव्हलप झालेलं आहे. गावात सिटी पण जाण्यात, आता सिटी पसरत तिकडे चालली आहे, पण इथेच सगळे उंच बिल्डिंग, पाण्याचे शॉर्टेज, विहिरी किती विहिरी बुजवल्या. ओव्हर डेव्हलप झाले म्हणजे विकास खूपच जास्त झालाय की लोकांचा जीव गुदमरेल. मान्य तुम्हाला? मान्य मान्य. मला एवढंच म्हणायचं आहे, तुमचा जो विषय आहे माझं ठाणं कसं असावं, तर प्रत्येकाला वाटतं की आपलं ठाणं सुंदर असावं, साफ स्वच्छ असावं, पण हे ठाणं स्वच्छ ठेवण्यामागे जे लोक आहेत, जे सफाई कर्मचारी आहेत, कंत्राटी कर्मचारी जे आहेत, त्यांच्यावर जो होतो अन्याय, खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होतो आणि त्यांच्यावरून खूप मोठा भ्रष्टाचार पण केला जातो ठाणे महानगरपालिकेत.
त्याच्याबद्दल कोण बोलत नाहीये. आम्ही नेहमी पत्रव्यवहार करतो, आम्ही माहिती अधिकारी माहिती मागवतो, आम्हाला माहिती दिली जात नाही दोन दोन तीन महिने का. हे कुठेतरी त्या कंत्राटी कामगारांना तीन तीन महिने पगारांचे प्रश्न तिकडे लक्ष कोण देत नाही, कोणीही देत नाही. आज कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही. कैलास मी तुमच्याकडे येतो, मी परत येईल तुमच्याकडे. आता या सगळ्यांनी जे मुद्दे मांडले, साहेब जे म्हणाले की ठाणा हे मुंबईकरांसाठी भार आहे, उत्तम उदाहरण टोल नका. आज ठाणे जिल्हा म्हणजे बोरेली बाजू असेल किंवा ठाणेची बाजू असेल, इथून येणारी सगळी वाहन ही ठाणे जिल्ह्यात न येणार आहेत, ठाण्यातून किंवा तत्सम. तर प्रत्येक वेळेला किमान 40 रुपये वन वे हा भार ठाणेकरांवरतीच आहे. म्हणजे मुंबईच्या बॉर्डर वरती राहून आम्हाला दुःख एकच आहे की ठाण्यावर बोझ वाढतोय. चला मी तरुणांना विचारतो काय वाटतं. आता हे सगळे अनुभवी आहेत, ठाणे तुम्ही जेव्हा नजरेतून पाहता इतर शहरांच्या पेक्षा ठाणे कसं वाटतं? ठाणे शहरातील एक युवती म्हणून मला असं वाटतं की ठाणे शहर हे एक स्मार्ट सिटी झालंय, पण नुसतं कागदावर. कागदावर कारण तिकडे म्हणजे बॅनरबाजी होतीये. ठाणे शहरात सुंदर आहे, बॅनर खूप लागलेले दिसतात ठाण्यामध्ये. एवढे बॅनर आहेत ना, मी ते विचारणार याची कारण काय आहेत, म्हणजे महापालिका काय करते किंवा ते एवढ्या सगळ्या लोकांना परवानगी देते का? बॅनरबाजी होते, विद्रुपण सुद्धा होत आहे, पण ते नुसतं कागदावर. तर माझं एकच म्हणणं आहे, ठाणे तर स्मार्ट सिटी होत आहे, पण इकडचे जे नेते लोक आहेत त्यांनी स्मार्ट व्हावं. राजकारण्यांवर लक्ष द्या, तरुण पिढी आहे, विद्रुपीकरण केलं जातं असा थेट त्यांचा आरोप आहे. आणि मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, काय वाटतंय सगळे मुद्दे पुढे आले? त्या मुद्द्यांवर मी पण ठाम आहे, कारण आता पण इथे झोपडपट्टी वस्ती जेवढी ठाणा कॉलेज जवळची आहे ते पुनर्वसन केलेलं आहे, बेडिंगही केलेले आहेत, पण बेडिंग झाल्यानंतर त्याचं काय चाललंय हे अजूनपर्यंत कोणी बघायला येत नाही. इतके बेडिंग झाल्यानंतर त्याचं काय चाललंय, बेडिंग मध्ये किती घाण आहे, बेडिंगच्या एंट्री कशी. एसआरए स्कीम म्हणतात. हो, एसआरए स्कीम म्हणजे ठाणे जिल्ह्यात एवढ्या छान संकल्प काढलेत की झोपडपट्टीवर पुनर्वसन व्हावं म्हणून स्थायिक केलं तुम्ही, बेडिंगही बांधलेत, पण त्या बेडिंगचं नंतरचं काय आहे ते बघत नाहीये कोणी. इतके घाणेरडे वस्ती चालू आले की बैठ्या चाळी होत्या त्या उलट चांगल्या होत्या. बैठ्या चाळी चांगल्या होत्या, आता एसआरए स्कीम मध्ये ज्या घरं मिळाली त्याचा सुख खूप गुण. प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम? प्रॉब्लेम म्हणजे पाण्याचे प्रॉब्लेम आहेत, परत जे काही लिफ्टची कामं आहेत ती पण व्यवस्थित नसतात, किंवा काही कचरा इतका पडलेला असतो. महापालिकेचे लोक येतात भरून तरी पण कचरा. मुंबईत एसआरएचा जो प्रॉब्लेम आहे तो इथेच आहे, सगळीकडे तो तसाच आहे सगळं. पण ते नंतर बघायला येत नाही की इथे काय होते, जे डेव्हलपमेंट झाले कोणी लक्ष देत नाही, पण ते पूर्ण करणं. सगळीकडे राजकारणाची हीच बोंब आहे, पण काही राजकारणी खूप चांगले आहेत, आपल्या शहरावर प्रेम करतात, आपले जी धोरण आहेत ती मांडण्याचा प्रयत्न करतात. काय तुम्हाला काय? जसं त्या साहेबांनी ते जातीविवादचं बांधलं होतं, जसे 2005 अगोदर जे ओपन मध्ये होते एससी एसटी वाले, 2005 नंतर ते ओपन कास्ट होले, त्यांचे म्हणजे वारसहक्क बंद केले. पण जे त्याच्या अगोदर 2005 अगोदर जे लागले होते वारसहक्क, पण त्यांना तरी घेण्यात यावं, पण त्या लोकांनी त्यांच्यासाठी वारसहक्कासाठी त्यांनी पोस्टिंग वाढवली नाही पुढं, म्हणून ती सफाई कामगारची पोस्ट ठेवली. पण आता ओपन वाल्यांना घेत नाही का ते माहिती नाही. ठाण्यातली सफाई कामगारांचे प्रश्न आहेत. चला आता मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो की काय पाहिजे, म्हणजे तुमच्या नजरेतलं ठाणे मला सांगा, आपलं ठाणे कसं असावं? ठाण्यात जे डेव्हलपमेंट सोकॉर्टे जे म्हणतात, रस्त्यांचं काँक्रिटीकरण असेल किंवा ड्रेनेजची कामं असतील, इथे कुठेही ठाणे म्युन्सिपॅलिटीचा सहभाग आहे असं वाटत नाही. प्रत्येक ठिकाणी स्मार्ट सिटी असे बोर्ड लागलेले आहेत. स्मार्ट सिटी म्हणजे नक्की काय करतात, कारण का आज ठाण्यातली कुठल्याही रस्त्याची लेव्हल बघितलीत तरी 100 मीटर सुद्धा एका लेवलमध्ये रस्ता दिसणार नाही. हे सुपरविजन कोण करणार, महानगरपालिका का कॉन्ट्रॅक्टर? किंवा स्मार्ट सिटी तयार करतात पण सुपरविजन होत नाही. सुपरविजन आणि स्मार्ट सिटी म्हणजे स्मार्ट सिटी तयार झाली पाहिजे पण त्याचं नियोजन नीट झालं पाहिजे असं असा मुद्दा. म्हणजे नक्की काय करणार आहेत त्या अजून कोणाला माहितीच नाही. एवढे करोड रुपये खर्च होतात माहित नाही. माहित असलं पाहिजे ठाणेकर, माहित असायला माझं शहर कसं चाललंय. नक्कीच इव्हन माहित असायला पाहिजे सामान्य नागरिकांना स्मार्ट सिटीमध्ये काय होणार आहे हे माहित असायला पाहिजे. हे तर सरकार तर म्हणतं आम्ही सगळे प्लान दिलेत योजना दिल्यात, सर्व काय माहिती पाहिजे. आता ठाणे शहर वाढत आहे, मोठ्या मोठ्या इमारत्या गगनचुंबी इमारत्या होत आहेत, पण पाण्याचं काय? आता आपल्या आमच्या नगरची महानगरपालिका नवी मुंबई ते स्वतः धरण आहे, ठाणे मला धरण कधी होणार? तर पाणी ठाणेकरांना हक्काचं पाणी कधी मिळणार? हा मुळात हा मोठा ठाणेकरांचा मोठा प्रश्न आहे. म्हणजे पाणी हक्काचं नाही अजून. ठाणे महानगरपालिकेत हक्कात धरण नाहीये. आता शाही धरण जे आहे ठाणे महानगर कित्येक वर्ष त्यांचं काम चालू आहे,
पण आतापर्यंत 15 वर्षापासून मी सुद्धा ऐकतोय शाही धरण होणार होणार होणार, पण ठाणेकरण हक्काचं पाणी कधी मिळणार? मोनी साहेब, जसं मी यांना विचारलं की आपलं ठाणे कसं हवं, कसं आहे, आतापर्यंत जर काही विकास झालाय असं जर आपण जमेस धरलं, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की आता विकासाचा बोजा तयार झालेला आहे, तर या विकासामध्ये काही पांढरे हत्ती पण तयार झालेले आहेत. जसं दादोजी कोंडदेव स्टेडियम, याचा पाहिजे तसा वापर झाला नाही. इथे काही क्रीडा प्रेमी पण जमलेले आहेत, त्यांना माझ्या बोलण्याचा विपर्यास वाटेल, पण रस्त्यावरती आपल्याला जाहीर सभा घ्यायची वेळ आलेली आहे. रस्ते अडवून आपण नागरिकांना त्रास देऊन त्यांचं प्रबोधन करण्याचा वेळ आपल्याला आहे. रस्त्यावर जाहीर सभा होतात होतात ना, त्या मी स्वतः पक्षाचे करतात की सगळे सगळे सगळेजणच करतात, सगळे सारखे आहेत, कळलं का? त्यामुळे सगळ्यांचं कौतुक करायचंय आपल्याला, आपल्याला कोणालाच काही बोलायचं नाहीये, कारण मग त्याच्यामध्ये ते डेबिट क्रेडिट चालू होत जातं. तर त्याच्याऐवजी दादोजी कोंडदेव स्टेडियमला किंवा पूर्वी जशा चांगल्या गाजलेल्या सभा ह्या सेंट्रल मैदानात होत होत्या, पण तिथल्या त्या असोसिएशनने त्याला विरोध केला, कोर्टाने न्याय दिला त्याच्यामध्ये, आणि सेंट्रल मैदानावरच्या सभा थांबल्या. गावदेवी मैदान होतं तर ते आता त्या विमान वाहनतळासाठी बक्षस्थानी पडलेलं आहे. ती वाहनं कोणाची असणार आहेत तर ती ठाण्याच्या बाहेरून किंवा घोडबंदर रोडवरून नवं ठाणं जे म्हटलं जातं त्यांच्यासाठी ही सोय केली जाते. तर मला तर एक गंमत अशी वाटते की कोण चारचाकी गाडी घेऊन गावदेवी मैदानात गाडी पार्क करणार आहे आणि त्याच्यानंतर लोकलनी मुंबईला जाणार आहे, हा एक विनोदी आणि विरोधाभास आहे पूर्णपणे, कळलं का? ते ह्याच्याकडे लक्ष दिलं. चारचाकी घेऊन यायची, स्टेशनला थांबवायची आणि मग लोकलनी जायचं. एकट्या नौपाड्यामध्ये ह्या सगळ्या विकासामध्ये 108 विहिरी बुजवलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही पोहलेलो, जे पाणी हो जे पाणी आम्ही प्यायलो, ज्या पाण्यावरती आम्ही जन्म घेतला, ज्या पाण्यावरती आमचा DNA तयार झाला, त्या सगळ्याच्या सगळ्या विहिरी बंद करण्यात आलेल्या आहेत. काय कारण होतं? तुमच्याकडे लोक काय, हाच तो डेव्हलपमेंट, सिमेंटचं जंगल तयार करा, सिमेंटचं जंगल तयार करा. आणि माझ्याकडे RTI मध्ये मिळालेलं हे थांबवता येणार नाही ठाणेकरांना. ठाणेकरांची ताकद, लोकांची ताकद, जे चांगले राजकारणी आहेत त्यांची धोरणं, त्यांचे विचार, त्यांचे मुद्दे. मुळात या चर्चा सत्राला सामोरं जाताना थोडं भूतकाळ डोकावून बघावं लागेल आणि मोनी साहेबांच्या परत परत प्रश्नावरतीच येऊन थांबावं लागेल की हे ओव्हरलोड झालाय विकास, आता हा विकास नको, ठाणे पुन्हा पुनर्विकासाच्या टप्प्यावरती येऊनही 20 वर्ष लेट झालेलं आहे. तुम्हाला आठवत असेल की कल्याण आणि ठाण्याला हायकोर्टाने 1 सेंटीमीटरही नवीन बांधकाम करू नका. कल्याणला सांगितलं तुमचा जोपर्यंत कचऱ्याचा प्रश्न मिटलेला आम्ही नजरेने पाहत नाही तोपर्यंत तुम्ही एकाही बिल्डिंग बांधायची परवानगी द्यायची नाही. याचाच अर्थ की मूळ ज्या प्रश्नांशी स्वराज्य संस्थेने लढायचं असतं ते प्रश्न अनेक अनेक वर्ष मागे मागे सरकत राहिले. ठाण्याला पाण्याच्या प्रश्नावरती अडवलं. आज ठाण्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. उशिरा प्रत्येक गोष्ट मिळणे हे ठाण्याची व्याख्या झालेली आहे. कोणती गोष्ट उशिराच मिळते? प्रत्येक गोष्ट. याला चूक, लोकांची चूक आहे, राजकारण्यांची चूक आहे की प्रशासनाची चूक आहे, कोणाची चूक? कसं झालं त्याच्यातही नुसतं आपण राजकारणावर आपण नंतर चर्चा करणार आहोत. राजकारण्याकडे बोट दाखवण्याचं काही कारण नाही. याची भौगोलिक कोंडी ह्या जिल्ह्याची आधी पाहिली पाहिजे की इतक्या मोठ्या प्रमाणावरतून लोक ठाण्यामध्ये गिरणी संपानंतर अर्धी मुंबई ठाण्यात आली आणि ती नुसती घागर भरून पाणी ओसंडून जावं एवढी लोकसंख्याच, ज्या रस्त्यांची लायकी 100 गाड्या पचवण्याची नाही त्या रस्त्यावरती रोजच्या लाख गाड्या फिरायला लागल्या, ही परिस्थिती ही विकसनशील ठाण्याची होती. त्यानं मग एका पाठोपाठ समस्यांचे डोंगर रचले, इकडे कचऱ्यांचे डोंगर, तिकडे पाण्याचा खड्डा, तिकडे वाहतुकीची कोंडी, ह्या सगळ्या कोंड्या वाढत गेल्या. त्याला कारण होतं ह्या शहराचं ज्यांनी नियोजन करायचं असतं त्या एकाही प्लान सिटी नाही झाली. 7 महानगरांचा ठाणे जिल्हा आहे. जे ठाण्याचं झालं तेच कल्याणचं झालं, तेच नव्या मुंबईचं झालं, ते वसईचं झालं, ते भाईंदरचं झालं, ते भिवंडीचं झालं. ठाणे महानगरपालिका अस्तित्वात येण्याच्या अगोदर इथे प्रशासक होता. त्या प्रशासकाची जबाबदारी होती की 5 वर्षात त्याने ह्या शहराची आखणी करायची होती. ज्या भविष्यातल्या 50-100 वर्षामध्ये ज्या गोष्टी लागणार आहेत त्यांचं नियोजन करायचं होतं. फक्त ओढून ताणून ग्रामीण गावं जी काल परवापर्यंत भात लावत होती त्या खाचरांमध्ये, ज्या शेतांमध्ये महानगरपालिका आली आणि त्या अवेळी मुलीचं लग्न करावं आणि बालवधू, तशी परिस्थिती तिची ह्या शहराची झाली. ज्या शहरात भात काढला जात होता त्याच वावरामध्ये आता सिमेंटचे जंगल उभे राहिले आणि त्याच्यामुळे लोकांना मोठा त्रास होणार आहे. राजकारण्यांनी काय केलं याची चर्चा मी नंतर करणारच आहे, पण मी आता सामान्य लोकांशी बोलणार आहे की त्यांच्या मनात काय वाटतं, आणखी काय पाहिजे ठाणे? ठाणे भ्रष्टाचार मुक्त पाहिजे. ठाणे भ्रष्टाचार मुक्त पाहिजे. जसं नाशिक आहे, हो, नाशिकच्या धर्तीवर जसं मागचं सरकार होतं नाशिकमध्ये ठाणे महापालिकेत मनसेचं, त्यांनी जसं पारदर्शक कारभार आणलेला तसं ठाणे महापालिकेत का होत नाही? जर नळ, गटार, रस्ता यावर तुम्ही 25 वर्ष
सत्ता लढवता येत नळ गटर रस्ता आज तर रस्ते तर शक्य म्हणे साहेब हे शक्य का पारदर्शक कारभार भ्रष्टाचार म्हणजे केंद्रातलं सरकारही म्हणतं सब खाना खाने दूंगा न खाऊंगा हे खरं शक्य आहे का तुम्ही 100% डिजिटलायझेशन जर इम्प्लिमेंट केलं तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत ठीक आहे या महापालिकेत आत्ताच कोविडच्या काळात कोविड रुग्णांना फसवण्यात किंवा त्यांचं फिनेल घेण्यात 700 रुपयात लिटर फिनेल हे ठाणे महापालिकेने कारभार केलेला आहे आता सगळ्या समोर उघडकीस आणलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त आज रस्ते ना चांदीचे झाले असते आणि पडदे सोन्याचे झाले असते आजपर्यंत जेवढा खर्च केला रस्त्यांवर तो खर्च झाला हो खर्च झाला त्यामुळे आणखी काय पाहिजे म्हणजे ठाणे कसं पाहिजे ग्रामीण भागातली चर्चा करू म्हणजे नुसती शहरातली चर्चा नाही पण ग्रामीण भागातही म्हणजे असं कल्याण म्हटलं डोंबोली म्हटलं बदलापूर म्हटलं हा ठाणे जिल्हा कसा ठाणे जिल्हा हा अप्रतिम जिल्हा होता आहे पण ह्या राजकारणी लोकांनी त्याचा पूर्ण राहणार की नाही राहणार आहे राहणार नाही अजिबात राहणार नाही का नाही राहणार याच्यावर लोडच एवढा वाढत आहे की नाही की आता माधवी साहेबांनी सांगितलं की कोर्टाचा आदेश आहे की नवीन कन्स्ट्रक्शन करू नका तरी पण ठाण्यात असंख्य नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहेत कोणाच्या आशीर्वादाने ती चालू आहेत म्हणजे न्यायव्यवस्था नाहीये का आपल्याकडे तुमच्या संविधानावरती विश्वास नाहीये का जे राज्य चालवणारे आहेत जे शहर चालवणारे आहेत तेच जर कायद्याचा भंग करावे लागले तर सामान्य नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवावा सांस्कृतिक वारसा कसा आहे आपल्याकडे म्हणजे पुणे आपण पुणे बघतो मुंबई किती इंटरनॅशनल लेवल प्लेअर दिले सांगा मला आतापर्यंत सगळं काही आहे मैदान आहे मैदान पण बांधायचं सगळं बांधलंय पण ठाणे सिटीने किती इंटरनॅशनल प्लेअर आपल्या दिले मला वाटतं किती नाही ऑलमोस्ट ते तयार करणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी कॅलरी खर्च करा आणि हे भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार कधीच संपणार नाही जो पैसा खात असेल त्याच्या बायकोने त्या नवऱ्याच्या कानफडात नाही मारली तोपर्यंत भ्रष्टाचार जाणार नाही खूप मोठी गोष्ट आहे जो भ्रष्टाचारी असेल त्याच्या पत्नीने कानफाडात म्हणजे मारणं चुकीचं आहे मारलं पाहिजे ते पती पत्नीचं भांडण असं नाही ते कुठे मारणं चुकीचं मारलं पाहिजे आता मी कन्स्ट्रक्शन मध्ये होतो माझी बायको माझी खिसेची एक करायची त्यावेळेला तू काय पैसे म्हणलं बाबा पगाराशिवाय काही नसतं माझ्याकडे काही कन्स्ट्रक्शन मध्ये काम केलं एक काही पैसा घेतला नाही आणि त्यांचं बायकोचं लक्ष पाहिजे नवऱ्यावरती की आपला नवरा कुठला बायका काय करतात त्याला गाड्या काय करतो गाडी कुठली त्यांनी गाडी घेतली का आपल्या घरी गाडी नाही असं बोलतात लक्ष ठेवा एखादी स्त्री आहे ना जितकं घर सुधारते एक स्त्री अख्खं घर सुधारते अख्खं घर सुधारते महिलांनी किती पुढाकार घेतला पाहिजे मला सांग किती सहभाग आहे महिला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मगाशी कोणीतरी माझ्या सहकार्यांनी मुद्दा मांडलेला आहे की ठाणे शहर जे विस्तीर्ण झालेलं आहे ते मुंबई लगत असलेलं पहिलं पसंतीचं जर शहर असेल तर ते ठाणे जिल्हा म्हणून किंवा ठाणे शहर म्हणून लोकांना पसंतीचं शहर आहे 42 किलोमीटरच्या हद्दीमध्ये आपण जर पाहिलं तर ठाणे शहर जो मूळ आता जिथं आपण बोलतोय ते ठिकाण जे आहे हा नौपाडा जो भाग आहे किंवा चरई परिसर आहे हा जुनं ठाणे म्हणून ओळखलं जातं आणि आत्ताचा जो घोडबंदर पट्टा आहे किंवा बाकी तिकडे फाउंटन पर्यंत लोक चालले लोक चाललेली आहेत कारण का तर जी असं कधी कधी वाटतं की पुणे जे वाढतंय त्याच्यापेक्षा ठाणे जास्त मोठ्या प्रमाणात बरोबर सर म्हणून मी मगाशी जे म्हंटल की मुंबई नंतर जर कोणाला पसंती आहे ती ठाणे शहराला सुरक्षित एक ठाणे शहर आहे पण त्याच्यामधले जे काही पार्ट आहेत नियोजन जो पद्धत आहे मगाशी महिलांचा किती सहभाग आहे मला सांगा महिलांचा किती आता हे सगळे बोलतात की एवढ्या अडचणी आहेत आणि ठाणे खरंच सुंदर आहे मलाही खूप आवडलं पण त्याचा महिलांचा किती रोल आहे महिला या 33% त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका केंद्र सरकार राज्य सरकार घेतं पण एखादं शहर जसं यांनी असं म्हटलं की घरातली महिला जर सुशिक्षित झाली तर संपूर्ण कुटुंब महिलांचा किती सहभाग आहे सर नक्कीच महिलांचा सहभाग आहे याच्यामध्ये आज महिला म्हणून मी ही राजकारणातच आहे माझा परिवार राजकारणाचा आहे आणि महापालिकेशी निगडीत आहे याच अनुषंगाने जे तुम्ही ॲक्च्युली जे पुढे विचारत आलात त्याच अनुषंगाने सांगेन की ठाणे शहर जसे यांनी सांगितलं की मुंबईलगत ठाणे हे महत्त्वाचं शहर आहे आज तिथे जर बघायला गेलात तर तुम्ही ग्रामीण पाड्यात पण जा किंवा सिटीमध्ये पण जा पूर्वी जे प्लेग्राउंड होते तिथे जी मैदानं होती आज ती मैदानं नाही आहेत तिथे कुठलं तरी कन्स्ट्रक्शन किंवा काहीतरी उभारलेलं गेलं आहे ते कोणाच्या याच्यावर ते तर सगळ्यांना माहिती आहे पण आज मैदानं नाही आहेत दुसरी एक गोष्ट की ठाणे शहरामध्ये सगळं आहे म्हणजे तुम्ही आज मुंबई नाही प्रेफर करणार तर ठाणे कराल पण आज स्वतःची जलवाहिनी नाही आहे हे जवळजवळ आज मी म्हणजे मला माहिती पडल्याप्रमाणे माझे वडील सांगतात त्याप्रमाणे माझ्या आजोबांच्या पासून ते म्हणजे आज वडील पण होते नगरसेवक त्याच्यापासून आत्ता मी ऐकते की जलवाहिनीचा प्रकल्प चालूच आहे तरी अजून पाणी नाही पाणी काय हे गोरगरिबाला पण लागतं आणि श्रीमंताला पण लागतं तर ह्याच गोष्टी मूलभूत
महिलांनाही लागतात की पाण्याचा समस्या ही आहेच. आणि तुम्ही तसं बघाल तर शहरी बाजू असू दे किंवा ग्रामीण बाजू असू दे, पाण्याचा प्रश्न हा मुळात ठाण्याचा पाण्याचा प्रश्न म्हणजे तो अजून सुटलेला नाहीये. आता आणखी एक महत्त्वाचं, जसं मी त्यांना विचारलं की खेळाडू तयार होत नाहीये, जी युवा पिढी जी आहे ती या देशाचं भवितव्य असतं किंवा प्रत्येक देश असं म्हणतो की युवा पिढीवर लक्ष दिलं पाहिजे त्यांचं एज्युकेशन, ठाण्याचं असं काय दिसतं? इथल्या महानगरपालिका इथले जे प्रशासन आहे ते युवा पिढीकडे लक्ष, ठाणे महानगरपालिका आणि जे अधिकारी ते फक्त भ्रष्टाचार काढण्यामध्ये मग्न आहेत, बाकी काही नाही. ते कसा कुठून पैसा काढता येईल, अशा प्रकारे पैसा काढते तेवढाच फक्त विचार करते, बाकी काही नाही. जर हा थांबला भ्रष्टाचार तर ठाणे तुम्हाला दिसतं सुंदर, अशापेक्षा काही खूप पट्टीने अजून भ्रष्टाचार थांबला तर ठाणे जसं दिसतं त्यापेक्षा अधिक सुंदर दिसेल. हा मुद्दा झाला भ्रष्टाचाराचा मुद्दा झाला. मला सांगा युवा पिढीला मी विचारतो की युवा पिढीचं कॉन्ट्रीब्युशन आहे जसं यांना विचारलं महिलांचं आहे का, युवा पिढीचं ठाण्याकडे लक्ष आहे का? सध्या तरी युवा पिढीचं ठाण्याकडे पाहिजे त्या अग्रेसिव्हरित्या लक्ष नाही आहे. जेवढा अग्रेसिव्हरित्या लक्ष पाहिजे आणि प्रशासनावर दबाव बनला पाहिजे. ॲक्च्युअल पाहता प्रशासनावर दबाव ही युवा पिढीच बनवू शकेल. याच्यासाठी मी आपल्या दोन उदाहरणं ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेली विकासाशी संबंधित दोन उदाहरणं देतो की याच्यामध्ये कळव्यामध्ये मच्छी मार्केटचं काम चालू आहे. 2016 मच्छी मार्केटचं काम चालू आहे जे 2018 साली मार्च महिन्यामध्ये कम्प्लीट व्हायला पाहिजे होतं. त्याला आज कारण ते अनुदान आणि पैशाची कमतरता ह्याचं कारण देत आहेत. याला केंद्र शासनाकडून मी थांबवतो. नमस्कार, काय बोलणार तुम्ही? चला ठीक आहे, ठाणे करायचं की नाही मला माहित नाही पण ते बोलणार. केंद्र शासनाकडून 90% अनुदान येणार होतं आणि ते सगळं व्यवस्थित होत असताना आज ह्या लोकांमुळे ते मच्छी मार्केट थांबलेलं आहे. त्याच्यासाठी लोकांचे रोजगार गेलेले आहेत, लोक आजही वाट बघतायत. जर असं शोषण होत असेल तर विकास कसा होत असेल? दुसरं उदाहरण मी प्लीज सांगतो, दुसरं उदाहरण मी सांगतो. ठाणे महानगरपालिकेने बेकायदेशीर स्मार्ट सिटी अंतर्गत रस्ता रुंदीकरण केलेलं आहे. त्या रस्ता रुंदीकरणात बेघर झालेली आहे. याच्यामध्ये कळव्याची 86 घरं आहे. बेकायदेशीर रस्ता रुंदीकरण केलं, रस्ता रुंदीकरण करताना याच्यामध्ये कळव्याची 86 घरे गेली होती. त्याच्यासाठी आम्ही नागरिकांनी गेली 6 वर्ष सतत पाठपुरावा केला आणि हे पाठपुरावा केल्यानंतर कुठेतरी ठाणे महानगरपालिकेला ह्या गोष्टीची त्यांना जाणीव झाली की हे चुकीचं घडलेलं आहे. त्यांनी त्या लोकांना घरं दिलं. घरं दिल्यानंतर आज ठाणे महानगरपालिका प्रशासन त्यांच्या मर्जीतल्या राजकारणाकडे, स्थावर मालमत्ता त्यांच्या मर्जीतल्या राजकारणांकडे पाठवते की यांच्याकडे जा, यांच्याकडे तुम्हाला चाव्या मिळतील, यांच्याकडे तुम्हाला ह्या गोष्टी. मला ठाणेच्या स्मार्ट सिटीबद्दल आक्षेप आहे. त्यांनी स्मार्ट सिटीच्या नावाखाली स्मार्ट बसेस आणल्या, पण या स्मार्ट बसेसमध्ये कोणत्या बसेस स्मार्ट रित्या चालतात? कोणत्याही बसेसचे डोर ओपन होत नाहीत, कोणत्याही बसमध्ये डिस्प्ले होत नाही ती कोणतीही बस कुठे जाणार आहे. इव्हन परंतु मी कोणत्याही स्टॉपवर तुम्हाला कळत नाही बस किती वेळात येणार आहे, म्हणजे माणसाच्या किमतीची व्हॅल्यू आहे की नाही, ही बस किती वेळात कधी येणार आहे. कोणत्या तुम्ही दुसऱ्या देशात गेलात, कोणत्याही कंट्रीमध्ये गेलात, तर ते कळतं ही बस 10 मिनिटात येणार आहे, 5 मिनिटात येणार आहे, म्हणजे माणसाच्या किमतीची ते व्हॅल्यूच राहिली नाही आहे. कोणत्याही बसेसमध्ये कळत पण नाही बस कोणता स्टॉप नेक्स्ट येणार आहे, कोणाला कळत नाही, नवीन असेल त्याला कळत नाही की आता कोणता स्टॉप याच्या पुढे येणार आहे, ते पण कळत नाही. तुमच्या बसेस वगैरे सगळ्या स्मार्ट आणल्यात, पण बसेस स्मार्ट आहेत पण ते कधी येणार आहेत, कुठे जाणार आहेत अशी काय माहिती नसते प्रवाशाला. पैसा भरपूर खर्च करायचा पण काय नियोजन करायचं नाही. बरोबर बरोबर, हेच माझं म्हणणं आहे. कुठेही तुमचं वायफाय, तुम्ही सगळं स्मार्ट वायफाय आम्ही सगळीकडे केलं, कोणताही आहे ठाण्यामध्ये सगळीकडे स्मार्ट वायफाय केले, मोठा गाजावाजा केला आम्ही, स्मार्ट वायफाय ठाणे सिटीत आणला, सगळीकडे तुम्ही वायफाय लावू शकतात, कुठेही वायफाय तुमचं कनेक्ट होत नाही इथे स्मार्ट सिटी मधला. आता नेक्स्ट आहे, तुम्ही कोण ठाण्यातून बाहेरच्या सिटीवर ठाणे सिटीतून आलात, तुम्हाला एक कळालं पाहिजे की कुठे ठाणे सिटीत पार्किंग अवेलेबल आहे. इथे कुठे पार्किंग डिस्प्ले पण नाही आहेत की या सिटीमध्ये या ठिकाणी तुम्हाला पार्किंग अवेलेबल आहे. तुम्हाला कळालं पाहिजे की एवढं मोठं शहर आहे पण नियोजन नाही, म्हणजे लोकांना कळतच नाही की पार्किंग आहे की नाही आहे, वायफाय आहे पण तो चालत नाही आहे, स्मार्ट सिटीच्या बसेस कधी येणार, किती वेळेत पोहोचणार हे काही कळत नाही आहे. काय आणखी म्हणजे जर आपण ठाण्याचा जो उपवन असेल, येऊर असेल हा पट्टा जर बघितला तर तिथे काय परिस्थिती आहे, कसं तिथलं डेव्हलपमेंट योग्य आहे का आणि नसेल तर का नाही आहे, आणि असेल तर याचं क्रेडिट कुणाला? आपल्याला आज मला आनंद असा होतो की माझं ठाणे आणि कसं असावं ठाणे याच्यावर आम्हाला बोलण्यासाठी बोलवलेलं आहे. मी ठाण्याचा नागरिक आहे. नागरिक असा आहे की या ठाण्यामध्ये सर्व सुखसुविधा आहेत पण ते सर्व आमच्या लोकांपासून असे वंचित आहेत. आम्हाला कुठलंही त्या जागेचा कुठला वापर होत नाही, जेणेकरून जे नगरसेवक आहेत की बाबा जे हे करतात, एखादं सुशुशुभीकरण करतात, त्या सुशुभीकरणाचा कुठलाही कुणा लोकांना फायदा होत नाही. टुरिझम नाही आहे, तुम्ही बोलता टुरिझम आहे, तर टुरिझमच्या नावाखाली ठाणेमध्ये किती पैसा आणला आहे सांगा. तेच सुशुभीकरणाच्या नावाखाली यांनी फायदे करतात.
आणि किती भरमसाठ लोकांना आणि कारण जे स्लम एरिया आहे स्लम एरियामध्ये कधीही कुठलेही जे ठाणे महानगरपालिकेच्या ज्या सुविधा आहेत ते आतापर्यंत कुठलेही पोहोचलेले नाहीत. तुम्ही पोहोचतच नाही मोजकेच भागात पोहोचतात. ज्या सोसायटी आहेत सोसायटी भागामध्ये रोड असेल पाणी असेल तिथं पोहोचतं पण स्लम एरियामध्ये आत्ताही तुम्ही जाऊन पाहू शकता की सगळे गटर नाले वाहत आहेत. मी तर म्हणेन की आपली ठाण्याची परिस्थिती खूप वाईट झालेली आहे तर याला जबाबदार पूर्णतः आपण स्वतः आहोत. आपण ठाणेकर म्हणून आपण ठाण्यासाठी काय करतो हे आपण पाहिलं पाहिजे. स्वतः आपल्या समोर जर कचरा पडलेला दिसला तर आपण उचलतो का होतो स्वतःच्या मनाला देखील आपण हा प्रश्न विचारला पाहिजे. जर आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो तर आपल्याकडे देखील तीन बोट आपली आपल्याकडे असतात तर आपलं शहर भकास होण्यामागे पूर्ण म्हणजे सर्वस्वी जबाबदार आपण स्वतःच आहोत. आपल्याला माहिती असतं का इथे चुकीचं घडतंय कॉन्ट्रॅक्टर पैसे खातोय सर्व माहिती असतं त्याच्यावर आपण का नाही आवाज उठवू शकतो. ठीक आहे शेवटची प्रतिक्रिया मी येतो कसं पाहिजे ठाणे. आता एवढे मुद्दे या सगळ्यांनी मांडले पत्रकार आहेत कलाकार आहेत ऍक्टिव्हिस्ट आहेत तरुण आहेत महिला आहेत काय कसं पाहिजे याच्यापेक्षा आणखी काय वेगळं हवं. ठाणे शहर हे जे महानगरपालिकेमधला जे टेक्निकली इंजिनिअरिंग भाग आहे आज ठाण्यामध्ये रस्ते वर जातात आणि सोसायट्या खाली जातात त्याची एवढी तकलीफ होते खालच्या फ्लोरिंगवाल्यांना की कुठले कुठं होते. दुसरा विषय असा आहे माझा की हे जे भ्रष्टाचारी जे आहेत त्यांची 20 वर्षाखालची प्रॉपर्टीची चेकअप करावं 20-25 वर्षाखालचं आताचं चेकअप करावं की त्यांनी किती भ्रष्टाचार केला आणि त्याच्यावर तपासणी म्हणजे तपासणी झाली पाहिजे प्रॉपर्टीची तपासणी झाली पाहिजे आणि त्यानुसार जसं मंत्र्यांना किती प्रॉपर्टी येते लिहून द्यायला सांगतात तसं इथल्या राजकारण्यांची पण मिळाली पाहिजे. हो आणि त्यावर जर ते प्रॉपर्टी चुकीची मार्गाने जर जमा केली असेल ईडी लागली पाहिजे मागे ईडी लागली पाहिजे लागली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांची प्रॉपर्टी शासनाला जमा झाली पाहिजे. मी या मताचा खूप खूप धन्यवाद. मी पुन्हा तुमच्याशी बोलेल ठाणे कसं पाहिजे ठाण्यामध्ये काय आहे ठाण्यामध्ये काय प्रश्न आहेत. ठाणेकरांसाठी हा खास कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. लोक न्यूज तुमच्या गल्लीमध्ये येणार आहे तुमच्या घराच्या दरवाज्यावर येणार आहे आणि तुमचे प्रश्न जाणून घेणार आहे तुमचे प्रश्न ऐकणार आहे तुमच्या समस्या ज्या आहेत त्या ऐकण्याचा प्रयत्न करणार आहे. माझा वेळ संपला आहे मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येईल किंवा ठीक आहे अगदी थोडक्यात. खेळाडूंचा विषय काढला तर तेव्हा सांगितलं की मी एक कबड्डी खेळाडू आहे ठाण्याच्याच नवरत्न क्रीडा मंडळ ईस्टमध्ये जो आहे तिथनं खेळतो. ठाणे महानगरपालिकेची टीम झाली. ठाण्यातले शहरातले खेळाडू किती सगळे बाहेरचे खेळाडू प्रत्येक महापालिकेची खेळाडू ठाण्याचे नाही आहेत ठाण्याचे नाही फार कमी एक दोन खेळाडू आहेत. बाकी भिवंडीसाठी भिवंडी महापालिका आहे नवी मुंबईसाठी नवी मुंबई महापालिका आहे कल्याण डोंबिवलीसाठी कल्याण डोंबिवली महापालिका आहे त्यांनी पण टीम सुरू कराव्यात अशी माझी विनंती आहे. तुम्ही राहिला तुम काय कसं पाहिजे ठाण्याचं ठाण्याचं जर आपण खरं चित्र बघितलं तर ठाण्याला तसं नैसर्गिक खूप देण आहे. तलाव आता शहर म्हणून ओळख आहे येऊरसारखी आपल्याला नैसर्गिक देण आहे परंतु आणि निधीही मोठ्या प्रमाणात येतोय स्मार्ट सिटीचा निधी येतोय याच्या अगोदरही बऱ्याचशा योजनांचा केंद्रीय निधी आला आहे राज्याचा निधी येतोय परंतु ह्या शहराला सुधारवण्याकरता मानसिक जी हे पाहिजे ती नाहीये प्रशासनाची तर नाही नाही मानसिकताच नाहीये मानसिकता प्रशासनातील लोकांची नाहीये राजकीय मानसिकता नाहीये आणि प्रशासनांची तरी पाहिजे ना लोकांची आहे का लोक देतात ना लोक एकत्र येतात लोक आपल्या परीने एका विश्वासाने एखाद्याला विश्वास टाकतात त्याचा जर पुढे जाऊन एखाद्याने त्याचा विपर्यास केला तर त्याला लोक थोडी जबाबदार आहे. लोकांनी आता या वेळेस तरी नीट विचार करून मतदान केलं पाहिजे. सर्वात पहिलं त्यांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि त्याच्यानंतर योग्य उमेदवाराला मतदान केलं पाहिजे असं आव्हान आम्ही करतो. खूप खूप धन्यवाद. आपल्या सगळ्यांचे आभार. मी ठाण्याचा समस्या जाणून घेतला ठाणेकरांच्या मनात काय आहे हे जाणून घेतलं ठाण्यामध्ये काय हवंय कसली कमी आहे कसला बोजा वाढतोय याची चर्चा मी केली आणि अशाच प्रकारच्या चर्चा तुमच्या प्रत्येक विभागामध्ये लोक न्यूज करणार आहे. या चर्चेत सहभागी व्हा आपला आवाज बुलंद करा. ठाण्याचा खणखणीत आवाज लोक न्यूज तुमच्यासाठी 24 तास अवेलेबल राहील. मी इथेच थांबतो. आपण पात्र लोक न्यूज.